कमी गुणवत्तेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवसे कमी होत आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ठेवून त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या शाळांचे समायोजन करण्याचा विचार शालेय शिक्षण विभागाने केला आहे. यात पहिल्या टप्प्यात 1314 शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार असून रायगड जिल्ह्यातील 103 शाळांचेही यामुळे समायोजन होणार आहे. शाळा समायोजनामुळे विद्यार्थी अथवा शिक्षकांचे नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाकडून घेण्यात येत आहे. राज्यात 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या 5002 शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच दिली आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्यात येत नसून या शाळांमधील विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे जवळच्याच शाळेत समायोजन करण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण श्री तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. समायोजन करताना विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची ग्वाही शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे. शाळा समायोजनाच्या पहिल्या टप्प्यात 1314 शाळा आहेत, त्यात रायगड जिल्ह्यातील 103 शाळांचा समावेश आहे.